मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत एका वरातीत राडा, हवेत गोळीबार केला, सहा आरोपी जेरबंद. लोकसंख्येनुसार निधी वाटप न झाल्याने भाजप आमदार कृष्णा खोपडे नाराज. आणि अजनी पुलावरील लोखंडी खांबांमुळे वाहतूक कोंडी, खांब त्वरित काढण्यात यावी यासाठी आयुक्तांना पत्राद्वारे निवेदन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी सहा आरोपींनी एका वरातीत राडा घालत हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून पोलिसांना सहाही आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. शुक्रवारी रात्री 10:00 दरम्यान यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतून एक वरात पाचपावली येथे जात असताना सहा आरोपी घटनास्थळी आले आणि वराडींना मारहाण करत हवेत बंदुकीचे 2 राऊंड फायर केले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचे 3 पथक तयार करून आरोपींच्या शोधावर लावण्यात आले. घटनेच्या 4 तासांच्या आतच सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 राऊंड फायर केलेली बंदूक, 1 चाकू, 2 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की हे आरोपी शहाबाज नावाच्या इसमाला शोधत होते. शहाबाज आणि आरोपींमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवरून वाद झाले असता त्यांनी इतक्याकरिता वरातीत गोंधळ घालत राडा घातला. तसेच वरातीत एक वराडी किरकोळ जखमी झाला असून कोणती जीवितहानी झालेली नाही अशी माहिती IPS मनीष कलवानिया यांनी दिली. ये कल 10:15 बजे की घटना है. यशोधरा नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत खाना खजाना जो ढाबा है उसके सामने से ये बारात जा रही थी. बारात जो है मोहम्मद रफ़ी चौक पाचपावली एरिया में जाने वाली थी. वहाँ से जब बारात जब गुजर रही थी तब उस समय पे कुछ 6 आरोपी वहाँ पर आए और किसी पुराने उनका झगड़ा था. शहबाज नाम का एक लड़का है, उसके साथ में उनका व्हाट्सएप स्टेटस के ऊपर से कुछ वाद था जिसकी वजह से ये लोग वहाँ पर आए और शहबाज को ढूंढ रहे थे और वहीं पर इनकी हाथापाई शुरू हो गई जो बाराती थे दूसरे उनके साथ. और इसी दौरान जो ये 6 आरोपी आए थे इन्होंने हवा में 2 राउंड फायर किए हैं. घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने इमिडिएटली 3 पथक तैयार किए और सभी आरोपियों की शोध के लिए और हथियार की शोध के लिए उनको रवाना किया गया और 4 घंटे के अंदर सभी 6 आरोपी और एक फायर आर्म जिससे कि 2 राउंड फायर किए गए थे, फायर आर्म के 2 खाली केस और 1 चाकू और 2 मोटरसाइकिल जो गुने में यूज़ की गई थी ये सभी पुलिस ने बरामद किया है. अभी उसका आगे इन्वेस्टिगेशन और इंटरोगेशन चालू है, आगे की कार्रवाई की जाएगी. क्योंकि बारात में सभी उनके रिश्तेदार थे तो जिसको एक विक्टिम है जिनको पैर पे चोट लगी है, चाकू से वार हुआ है उनकी जांघ पे, वो दूल्हे के कजन ब्रदर है. नागपुरात विकास निधी वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस आमने सामने आली आहे. अनुसूचित जाती योजनेतून नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी काढलेल्या आदेशात अस्मान निधी वाटप केलाय. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघात 21 कोटी 40 लाख रुपये आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात 7 कोटी 91 लाख रुपये निधी दिलाय. या उलट भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघात कमी निधी दिला. पालकमंत्री नितीन राऊत हे पक्ष बघून निधी देत आहेत असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. या 2 वर्षापासून जेव्हा आपले नितीन राऊत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेसपासून निधी वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे, घोड दिसत आहे. आम्ही वारंवार या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार केली, कलेक्टरकडे तक्रार केली. काल जिल्हाधिकारी मॅडमनी एक आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं आहे का दलित योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 1030 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलं आहे आणि लोकसंख्येच्या आधारावर हा निधी वाटप करण्यात आला असं या पत्रामध्ये नमूद केलं आहे. परंतु आपण साही विधानसभेच्या या ठिकाणी पाहिलं असेल तर साही विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे. मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत साहेबाच्या उत्तर नागपूरमध्ये 1,59,507 हे पॉप्युलेशन आहे
आणि त्यांनी त्यांनी ॲक्च्युअल 16,42,92,210 रुपये विकास निधी घ्यायला पाहिजे नव्हता, परंतु त्यांनी घेतला 21,40,54,000 रुपयाचा हा निधी त्यांनी घेतला आहे. दुसरं, पश्चिम नागपूर विधानसभेमध्ये 34,000 पॉप्युलेशन आहे, 34,000, त्यांना ॲक्च्युअल 3,58,00,000 रुपये निधी देण्याची आवश्यकता होती. त्यांनी तिथं 7,51,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आहे. पूर्व नागपूरमध्ये 53,928 पॉप्युलेशन आहे, पूर्व नागपूरमध्ये लगभग 5,55,45,000 रुपये हा निधी देण्याची आवश्यकता होती, परंतु तिथं 2,99,00,000 रुपयाचा निधी दिला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या 6 विधानसभेमध्ये सिर्फ 2 विधानसभेमध्ये त्यांनी निधी जास्त घेतला. आणि हे लगातार आम्ही 2 वर्षापासून पाहत आहोत का हाच प्रकार रावसाहेबाकडून होत आहे. या अगोदरसुद्धा 5 वर्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी समान वाटप केला होता, परंतु रावसाहेबाचं मन जरा लहान आहे असं यावरून दिसते. मी त्यांना वारंवार सांगितलं आहे का आपण नागपूर जिल्ह्याचे पालक आहात, नागपूर जिल्ह्याचे आपण प्रमुख आहात, आपण नागपूर शहराच्या विकासासंदर्भात आपण भेदभाव करू नये, कारण आपल्यावर या जिल्ह्याच्या पालकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून निधी हा समान वाटप करा किंवा लोकसंख्येच्या आधारावर निधी वाटप करा, ते लोकसंख्येच्या आधारावर बी निधी वाटप करत नाही आणि समान बी वाटप करत नाही. आणि म्हणून मी आत्ता कलेक्टर मॅडमले आत्ताच मी 5 मिनटं अगोदर त्यांना फोन करून ही सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं का मी सोमवारी हे सगळं बोलवतो आणि यावर निर्णय करतो. मी सोमवारी कलेक्टर मॅडमले बी तक्रार दाखल करणार आहे, माननीय पालकमंत्री महोदयाकडे बी मी तक्रार दाखल करणार आहे. या अगोदरसुद्धा मी निधी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये बी सुद्धा याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शासनाकडे सांगितलं होतं का तुम्ही तिथं तक्रार करा, आम्ही तिथं तक्रार केली. पुन्हा सांगितलं होतं का तुम्ही DPDC ची जी बैठक होते त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार दाखल करा, तिथेही तक्रार दाखल केली. ते केस आता सुरू आहे. पुन्हा त्यांनी असाच प्रकार करणं याने सगळ्या नियम कायद्याची धज्जिया उडून हा निधी वाटप करण्याचं काम पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. अजनी पुलावरील लोखंडी खांबांमुळे प्रचंड वाहतूक निर्माण होत असून ही खांबे त्वरित काढण्यात यावी असे निवेदन बळीराजा पार्टीतील शहर विभाग महिला अध्यक्ष स्नेहा प्रधान यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केले आहे. नागपूरचा अजनी चौकातील पूल प्रचंड वाहतुकीमुळे प्रसिद्ध असून काही दिवसांपूर्वीच वाहतूक कमी होईल या आशंकेने पुलावर लोखंडी खांब लावण्यात आले होते. मात्र या खांबांमुळे वाहतूक अजून वाढली असून आता पुलावर कोणत्याही वेळी तितकीच वाहतूक कोंडी बघायला मिळते. हाच मुद्दा उचलत बळीराजा पार्टीचे शहर विभाग महिला अध्यक्ष स्नेहा प्रधान यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे हे लोखंडी खांबे तात्काळ पुलावरून काढण्याचे निवेदन दिले आहे. तसेच या पुलाचे कालबाह्य कधीच संपून गेले असून इतक्या वाहतुकीमुळे पुलावर दाब निर्माण होऊन पूल कधीही कोसळू शकतो, म्हणून त्वरित ऍक्शन घेत ही खांबे काढण्यात यावी असे निवेदन या पत्राद्वारे आयुक्तांना करण्यात आले आहे. केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्याकरिता उज्ज्वल योजना राबवली होती, परंतु आजच्या घडीला सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे घरोघरी पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्यासाठी उज्ज्वला सारख्या योजना राबवल्या. लोकांना घरगुती वापरासाठी इंधन म्हणून गॅस सिलेंडरच्या सवयी लावल्या, पण आजच्या घडीला सिलेंडरची किंमत 980 रुपये झाली आहे. महिन्याला 10 ते 20 हजार रुपये कमावणाऱ्या वर्गाला सिलेंडर घेणे डोईजड झाले आहे, त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांमध्ये वाढले आहेत. शहरामध्ये उज्ज्वला योजनेचेच 80 हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत, तर घरगुती गॅस कनेक्शन किमान 5 लाखांच्या वर आहे. आज प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे, पण गॅसची किंमत वाढल्याने इंधन म्हणून आता लोकांनी जळाऊ लाकडाचा पर्याय शोधला आहे. 5 ते 6 जणांचे कुटुंब असले तरी घरातील मिळकत 16 ते 18 हजार रुपये असते. हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी व स्वयंपाक गॅसवर केल्यास 18 ते 20 दिवसात सिलेंडर संपते. इंधन म्हणून सिलेंडर वापरल्यास महिन्याला 2 हजार रुपयांचा गॅस लागतो. 300 रुपयांच्या लाकडात महिनाभर पाणी गरम व एक वेळेचा स्वयंपाकही होतो. किंमत कमी होती त्यामुळे सिलेंडर परवडत होते, आता एक वेळेच्या स्वयंपाकासाठी सिलेंडर वापरतो. ही परिस्थिती प्रत्येक सामान्यांची आहे. गरम पाणी आणि स्वयंपाक करायसाठी वापरत आहोत. सिलेंडर झालेला आहे 950 रुपये पर्यंत झालेला आहे, तर परवडत नाही म्हणून आम्ही ते लाकडं झाडासाठी नेतो. काय भाव परवडते? 200 रुपये 160 रुपये असं भेटून जाते, खूप सस्ता पडतं.
सिलेंडरपेक्षा स्वस्त पडते. खूप सस्ता म्हणून तुम्ही हे लाकडं वापरलं. लाकडं वापरतो जलाऊ लाकडं. किती रुपये किलो पडते? 160 रुपये मन, 200 रुपये मन असं. मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या समर्थनार्थ अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने व त्यांची सोडवणूक न झाल्याने त्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी आजपासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या ह्या प्रलंबित आहेत. आरक्षणाच्या बाबतीतल्या असोत, पोपर्डीच्या बाबतीतल्या असोत, की SC-BC मधून झालेले शिक्षण असोत किंवा त्या नोकऱ्यांच्या संदर्भात असोत, या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. सरकारला वारंवार आम्ही मागणी केलेली आहे, अनेक मार्गातून मागणी केलेली आहे, तरी पण सरकारने त्याच्यावर अजून कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेवटी आता ही या समाजामध्ये एक तीव्र अशी भावना निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम हा गंभीर स्वरूपाचा होणार आहे. आज छत्रपती संभाजी महाराज आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. ही वेळ आज मराठा समाजाच्या माध्यमातून मी इथं एवढं सांगू इच्छितो की आजही सरकारने जर यावर निर्णय नाही घेतला तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज अकोला जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही इथं उपोषणासाठी बसलो आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण व इतर मागण्यांच्या संदर्भातील उपोषणाच्या समर्थनार्थ बुलढाण्यात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. आरक्षण
मिळालाच पाहिजे. मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मराठा आत्महत्याग्रस्त आंदोलनकर्त्यांना नोकरी मिळालीच पाहिजे. वर्षापासून मराठा समाज हा मराठा आरक्षणाकरता आंदोलन करीत आहे, परंतु मराठा आरक्षण हे कोर्टाच्या पेचात पडल्यामुळं आज दिनांक 26/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराज हे मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या पाठिंबा देण्याकरता अखिल भारतीय मराठा महासंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाभर जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर त्या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहे. एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहे. प्रमुख मागण्या ज्या असतील, जे आर्थिक मागासवर्गीय उमेदवार जे निवडून नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, अशा उमेदवारांना ज्या पदावर त्यांची नियुक्ती झाली त्यांना ताबडतोब नोकरी देण्यात यावी, त्या पदावर त्यांना नियुक्त करण्यात यावे. आणि मराठा आंदोलनामध्ये ज्या समाजातील लोकांनी आत्महत्या केला त्यांच्या पाल्यांना त्यांच्या वारसदारांना नोकरी मिळावी व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांना आर्थिक पॅकेज देऊन त्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून त्यावर संचालक मंडळ नेमावे अशा आमच्या या मागण्या आहेत. आज दिनांक 26/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठाच्या मागण्यासंदर्भात आरक्षणासंदर्भात आज इथे उपोषणाला सगळे उपस्थित आहेत. मी एक समाजातील जबाबदार नागरिक म्हणून या उपोषणाला पाठिंबा देते. ज्या रास्त मागण्या आहेत, सकल मराठा समाज याचं अमूल्य योगदान सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरपूर आहे. बदलत्या काळ परिस्थितीनुसार ह्या रास्त मागण्या आहेत आणि त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी आमची मागणी आहे आणि याला माझा पाठिंबा आहे. वसतिगृहाचा प्रश्न असो, नियुक्ती झालेले जेही पदाधिकारी असो त्यांच्या नोकरीसंदर्भात असो, त्याचबरोबर ह्या मराठा आरक्षणासाठी ज्यांचं बलिदान गेलं आहे माझ्या बंधूंचं, त्यांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न असो, हा सगळ्यांनी एकत्रित येऊन सोडवलाच पाहिजे. आणि हे जे मागणी आहे ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आरक्षण आणि राजकीय हे जे दोन्ही संबंध न ठेवता समाजाला न्याय दिला पाहिजे अशी आमची रास्त मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर त्यांच्या उपोषणाला राज्यभर पाठिंबा मिळत असून आज मराठा महासंघाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. 26/2022 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे उपोषण त्यांनी मराठ्यांच्या मागण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना पाठिंबा देण्याकरिता आज आम्ही अमरावती जिल्हा ग्रामीण अमरावती जिल्हा महानगरच्या वतीनं उपोषण एक दिवस लाक्षणिक उपोषण करीत आहोत. आमचा टाईम 11 ते 4 आहे. त्यानंतर आम्ही कलेक्टर यांना भेटून आमचं त्यांना निवेदन सादर करू. त्याचबरोबर आमरण उपोषण कशासाठी आहे तर मराठा समाजाच्या विद्यासाठी तरुणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करणं आवश्यक आहे. मराठा आरक्षणाने झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता अजून झाली नाही, याची पूर्तता केली पाहिजे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अपेक्षित न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे व मराठा आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक निर्णय शासनाने गांभीर्याने घेऊन पुढील कार्यवाही सुरू करावी. मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, मात्र तोपर्यंत काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीशी माझा हा लढा आहे. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करून सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी. ESBC व SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर नियुक्ती झालेली आहे त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करावी. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून
ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी इतकी आमच्या राजांची मागणी आहे. त्याला आम्ही अमरावती जिल्हा ग्रामीण अमरावती जिल्हा महानगरच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी शांततेच्या मार्गाने आज कलेक्टर ऑफिससमोर उपोषणात बसलेलो आहोत. शासनाला आमची विनंती आहे की आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून आमच्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. हीच आमची आज महाराष्ट्र सरकारला केंद्र शासनाला आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. लकडगंज पोलीस स्टेशन येथे आज भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या बाहेर नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार कृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मलिक यांनी जे दाऊद इब्राहिमशी थेट संबंध करून ज्यांनी या देशाचे हजारो बेकसूर नागरिकांना मारलं अशा व्यक्तीसोबत त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि म्हणून या आजच्या जो आम्ही लखडगंज पोलीस स्टेशनला नवाब मलिकाच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही या ठिकाणी दाखल केली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे का या 2 वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार झाले. अनेक मंत्री यांचे भ्रष्टाचारात अडकलेले आहे आणि या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशरम आणि नालायक मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही का. जो इतक्या जेलमध्ये असूनसुद्धा त्यांच्या पोलिसांनी PCR घेऊनसुद्धा त्याचा राजीनामा हे घेत नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही दाखल केली. नवाब मलिकांना अटक होऊन सुद्धा अद्याप त्यांना शिवसेनेने राजीनामा दिला नाही याच्याच निषेधार्थ भाजप नागपूरच्या वतीने कमाल चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मलिकांचा पुतळा जाळत मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. आंदोलन इतके तीव्र झाले होते की 5 पावली पोलिसांना हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले. आज जो आंदोलन हुआ है, जो नवाब मलिक जी का पुतला दहन हुआ है, क्योंकि इन्होंने जो दाऊद इब्राहिम की जो ज़मीन है वो 60 लाख में खरीदी हुई है, क्योंकि अन्यथा इनके और वो से 40 प्रॉपर्टियाँ बॉम्बे के अंदर उसकी जब्ती की हुई है. उसी तरह अगर वो अपने मंत्री पद से इस्तीफा नहीं देते हैं तो हम इसका तीव्र आंदोलन करके हर वार्ड में हर बूथ के अंदर हम आंदोलन करके इनका पुतले का दहन करेंगे. वैद्यकीय शिक्षण घेणारा अकोल्याचा एक विद्यार्थी युक्रेन मधील क्यू येथे अडकला आहे. जॅक शॅरन एडवर्ड निक्सन असे त्याचे नाव असून त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वच राज्य सरकारे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकले असून त्यामध्ये अकोला शहरातील VHB कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅक शॅरन एडवर्ड निक्सन या 20 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या युक्रेनमध्ये जवळपास 20,000 विदेशी नागरिक आहेत. यामध्ये 18,000 भारतीय आणि 2,000 विद्यार्थी आहेत. या 2,000 मधून विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशित जवळपास 1200 विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत, कोणाला कोणती मदत हवी याची माहिती घेतली जात आहे. जॅक देखील इतर मुलांप्रमाणे आपल्या पालकांच्या सतत संपर्कात आहे. काल सायंकाळी आणि आज सकाळीही जॅक सोबत संवाद झाल्याचे अलम मेरी निक्सन यांनी सांगितले. मेरा लड़का अभी फिलहाल की में जो सिचुएशन है वॉर सिचुएशन है, कीव एम्बेसी में वो शेल्टर लिया हुआ है. कीव एम्बेसी में उनको सारे सपोर्ट मिल रहा है, खाने की व्यवस्था है और जो एडवाइजरी वगैरह दे रहे हैं और समझा रहे बच्चों को कि कैसे वहाँ पर रहना है, एक साथ रहना है और जो एडवाइजरी वो देते हैं उसको फॉलो करें और जैसी टेंशन डीएस्केलेट होता है तो वहाँ से एक्सिट करने के लिए प्लान्स कर रहे हैं.
और प्लान के मुताबिक उनको पोलैंड के थ्रू वहाँ निकलना है, लेकिन अभी फ़िलहाल वहाँ पर एयर स्ट्राइक्स का चांसेस होने के कारण उन्हें बाहर निकलने के लिए अनुमति नहीं है। जैसे ही वो एस्केलेशन कम होगा तो इनको बस के थ्रू पोलैंड के बॉर्डर के यूक्रेन बॉर्डर पोलैंड थ्रू एग्जिट करके वहाँ से एयरलिफ्ट कर लिया जाएगा, ऐसा गवर्नमेंट ऑफ इंडिया ने प्लान किया है और उनके द्वारा भेजा गया ऑफिसर्स बॉर्डर पे मौजूद है, उनके कॉन्टैक्ट नंबर्स, उनके फ़ोन नंबर सब और एड्रेस सब दिया हुआ है। वहाँ पर सेफली पहुँचाने के लिए जो भी गवर्नमेंट कर रहा है उसके गवर्नमेंट को मैं बहुत ही धन्यवाद देता हूँ, और भी बच्चों को करने के लिए और बच्चों को सेफ निकालने के लिए गवर्नमेंट करें और सब बच्चे को सेफ ले आने के लिए गवर्नमेंट से विनती करता हूँ। माझा मुलगा जॅक शारोन मागील 2 वर्षापासून म्हणजे 2020 पासून तो युक्रेनला MBBSचं शिक्षण घेतोय, मेडिकलचं, मेडिसिनचं, आणि ह्या वर्षी त्याचं सेकंड इयर सुरू आहे आणि कालच 24 तारखेला त्याची फ्लाईट परत मुंबईला परतण्याची होती, पण अचानक वार सकाळी सुरू झाल्यामुळे त्यांची ती फ्लाईट कॅन्सल झाली आणि मुलांना तिथं वारसारख्या सिच्युएशनला सामोरे जावे लागलं आणि परिस्थिती बिकट असताना मुलं कन्फ्यूज झाली असताना त्यांनी जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहो आणि मी रोज त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये बोलत असते, त्यांनी मला सांगितलं मम्मी अशी परिस्थिती आहे आता काय करावं, तर त्याला मी सांगितलं की तू इथून उतरून बेटा कशी असते तुझी परिस्थिती, तू जाऊन MBBSमध्ये तिथं जाऊन आपलं फॉर्म फिलअप कर आणि तिथं सरेंडर आणि सांगा की अशी परिस्थिती झाली आहे। तर ते काल पोहोचले, त्या MBBSवाल्यांनी त्यांचे फॉर्म फिलअप करून मुलांसाठी आधी तो त्यांना स्वतःच तुम्ही करा म्हणून सांगितलं होतं, पण नंतर मुलांनी सांगितलं की आम्हाला या परिस्थितीत कुठे जाऊ शकणार नाही, तेव्हा त्यांनी मुलांना बाजूच्या शाळेच्या शेल्टरमध्ये माझ्या मुलासोबत इतर आणि 200 भारतीय विद्यार्थी तिथं आहेत आणि त्यांनाही त्यांनी शिफ्ट केलेलं आहे, त्यांना काही सप्लाय देत आहेत, वेळोवेळी तिथे येऊन MBBSवाले आपले ॲम्बॅसिडर त्यांना सूचना देत आहेत आणि काय इथं चालू आहे ते त्यांनी माहिती मिळत आहे। तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।